निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई, संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे व्रतस्थ सेवक श्री सुनील विनायक पाध्ये म्हणजेच पाध्ये काका, त्यांच्या सहवासात आलेल्या सुरुजांच्या भक्तांच्या आठवणी म्हणजेच हे पुस्तक आठवणीतले क्षण। या पुस्तकाचं क्रमशः वाचन भालचंद्र नारायण मराठे अंबरनाथहून आणि पुढचा अनुभव आहे वसईच्या सौ देसाई यांचा। दोघही जण एकाच नर्मदा यात्रेत होते बरं। पहिल्यांदी वाचन करते आहे भालचंद्र मराठे यांच्या आठवणींचा। साधारण 20 ऑगस्ट 2017 माझ्या एकुलत्या एका कन्येचा शुभविवाह निश्चित होऊन साखरपुडा झाला होता आणि मित्रपरिवारातून श्री सुनील विनायक पाध्ये म्हणजेच पाध्ये काका यांनी 6 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या काळात नर्मदा परिक्रमा यात्रा रेल्वे आणि बसनं आयोजित केल्याचं व्हॉट्सॲपद्वारे कळवलं। लगेच सौभाग्यवतीला विचारलं, येतेस का, आपण जाऊया, म्हणजे दोघांचं यात्रा बुकिंग करतो। 10-15 दिवस वाट बघून सौना परत स्मरण दिलं। तिनं यात्रा माहिती वाचल्यावर तसेच आधीचे नर्मदा परिक्रमाबद्दल इतर पुस्तकं वाचन करून मनामध्ये यात्रेदरम्यानची काही माहितीची अकारण धास्ती गेली होती। जसं बरं चालावं लागतं वगैरे वगैरे ते तिला अशक्य वाटत होतं, म्हणून तिनं चक्क यात्रेस येण्यास नकार दिला। परंतु मला माझी त्यावेळची सांसारिक जबाबदारी पूर्ण झाल्याचा आनंद आणि आयुष्यात एकदा तरी श्री नर्मदा परिक्रमा करावी असं वारंवार वाटत होतं आणि तसा योग जुळून आला आहे असं मनोमन वाटलं। म्हणून मी एकट्यानंच पाध्ये काकांबरोबर जायचं ठरवलं, निर्णय पक्का घेतला, सौकडून संमती घेतली आणि यात्रा ॲडव्हान्स पाठवून दिला। तसंच माझ्या कन्येचं डिसेंबर 2018 विवाह झाल्यावर लगेचच यात्रेचे बाकी पैसे भरून मोकळा झालो। यापूर्वी पाध्ये काकांनी मी कधी पाहिलं नव्हतं, त्यांच्या व्यवस्थेबद्दल अनुभव घेतला नव्हता, फक्त वरील यात्रेबद्दल फोनवरून बोलणं व्हायचं बस। आयोजित यात्रेला सुरुवात झाली। प्रथम गाडीत 4 फेब्रुवारी 2018 मध्यरात्री सर्व यात्रेकरू आले आहेत ना हे बघण्यासाठी जेव्हा पाध्ये काका आले तेव्हा प्रथम भेट झाली, तेही 10-15 मिनिटंच। दुसऱ्या दिवशी सकाळी इंदोर स्टेशनवर उतरल्यावर सविस्तर भेट झाली। एकंदर पाध्ये काकांच्या यात्रा आयोजन आणि व्यवस्थेबद्दल काही तक्रारच नाही, सर्वच ठरल्याप्रमाणे। नाश्ता, चहा, कॉफी, जेवण, दुपारी परत चहा, संध्याकाळी जेवण वेळच्या वेळी होत होतं। तसंच त्यांचे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींवर नितांत विश्वास आणि श्रद्धा आहे हेही जाणवलं। यात्रेदरम्यान आम्ही सर्वांनी एक फारच विचित्र प्रसंग अनुभवला। श्री नर्मदा परिक्रमेच्या परतीच्या प्रवासादरम्यान आम्ही सर्वजण रविवारी 18 फेब्रुवारी रोजी जबलपूर इथे भेडाघाट बघून लॉजवर उतरलो होतो। सायंकाळी 8-8:30 भोजन चाललं होतं। बहुतेकांची एक खाली बसून जेवायला सुरुवात झाली होती। जेवता जेवता यात्रेतील श्रीमती भागवत नावाच्या या महिलेस एकाएकी अस्वस्थ वाटून त्यांच्या हातातील अन्नाचे ताट खाली टाकून अक्षरशः जमिनीवर तळमळत पडल्या। प्रथम आम्हाला वाटलं की त्यांना फिट वगैरे आली की काय, धावपळ सुरू झाली। काही क्षणात श्रीमती भागवत यांची हालचाल पूर्ण मंदावली। जो तो आपल्या माहिती अनुभवाप्रमाणे जे जे जमेल ते करत होता, परंतु श्रीमती भागवत यांची चेतना काही केल्या जागृत होत नव्हती। लॉज मालकाच्या ओळखीनं डॉक्टरांना बोलवण्यात आलं, त्यांना तपासलं। श्रीमती भागवत यांची नाडी काही लागत नव्हती। डॉक्टरांच्या चेहऱ्यावर काहीतरी अघटित घडल्याचे संकेत मिळत होते। डॉक्टरांनी श्रीमती भागवत यांना लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं। काही विलंब न करता पाध्ये काकांनी इतर 2-3 यात्रेकरूंना बरोबर घेऊन जबलपूर
इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाईंना घेऊन गेले. श्रीमती भागवत यांच्या सर्व प्राथमिक तपासण्या झाल्या, पण तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जेव्हा रात्री 11:30 वाजता ही बातमी आम्हाला लॉजवर कळली, आम्ही सारे जण निशब्द झालो. त्यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तींनी तर हंबरडाच फोडला. अचानकपणे श्रीमती भागवत गेल्यामुळे आम्हा सर्वांमध्ये एक प्रकारची शोककळा पसरली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर 2:30 ते 3 शव हातात मिळालं. ते शववाहिनीतून भांडूप मुंबई इथे पाठवण्यात आलं. अशा विचित्र अचानक ओढवलेल्या प्रसंगात श्री पाध्ये काका जराही विचलित न होता, तन मन आणि धनाचा विचार न करता धैर्यानं प्रसंगास सामोरे जाऊन कार्य पूर्ण करत होते हे विशेष. हे सगळं होईस्तोवर 19 फेब्रुवारी रोजी पुढील श्री नर्मदा परिक्रमेकरता आम्ही मार्गस्थ झालो. दुसरं सांगायचं असं की यात्रेदरम्यान माझ्या काही वस्तू श्री नर्मदे किनारी माझ्या विस्मरणाने गबाळेपणाने म्हणा हरवल्या होत्या. त्या सर्व वस्तू ते स्थान सोडण्यापूर्वी मला परत जशाच्या तशा परत विना नुकसान मिळाल्या. आहे की नाही आश्चर्य? नर्मदा मैयाची कृपा आणि पाध्ये काकांची निष्ठा. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. भालचंद्र, नारायण, मराठे, अंबरनाथ यांचा हा अनुभव होता. याच दरम्यान सौ देसाई वसईमधून आल्या होत्या, ह्या यात्रेतच होत्या. त्या सांगतायत दर्शन माणूसकीचं. नर्मदा परिक्रमाला एवढी मोठी अडचण, नव्हे परिक्रमेत संकट येऊनही जराही विचलित न होता पुढची सर्व परिक्रमा पूर्ण केलीत. तसंच संकटातील भागवत यांच्या कुटुंबियांची पण पूर्ण सोय करून देत मदत करून पुढे पाठवलं. काका काका तुम्हाला सलाम, तुम्हाला दंडवत. जराही विचलित न होता हे सर्व केलं. जरी झाला असाल विचलित, कारण घटनाच तशी होती ना, तरी कुणाला तसं भासू दिलं नाही. पाध्ये काका तुम्ही ग्रेट आहात, हो तुम्ही ग्रेट आहात. दुसरं कोणी असतं तुमच्या जागी तर हातपाय गाळून बसलं असतं, किंवा सर्व त्या कुटुंबियांवरच टाकून बाकीच्यांना घेऊन पुढे प्रवासाला निघून गेला असतात. इथेच तुमच्यातल्या माणुसकीचं दर्शन होतं. अर्थात स्वामींचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो, त्यामुळेच तुम्ही हे सर्व करू शकता, तुम्हाला बळ मिळतं. त्यांच्यामुळेच म्हणून हे शक्य होतं असंच तुम्ही म्हणणार. सर्व श्रेय तुम्ही स्वामी महाराजांना देणार. ते तर आहेतच हो, पण तुमचा संयम, धैर्य आणि चिकाटीला मानलंच पाहिजे ना हो पाध्ये काका. अशीच महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर बरसत राहो ही सदिच्छा. काकांना विचारल्यावर ते म्हणतात मी काही करत नाही, स्वामी करून घेतात. खरंच पाध्ये काका अतिशय विनम्र आहेत. हे होते विचार वसईच्या सौ देसाई यांचे.